नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी सब्जेक्ट आहे संपूर्ण संस्कृत इयर आहे टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू आणि बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो आहे समय आणि द्वितीय घटक तुमचा जो आहे तो इथून चालू होतो तर आठवीमध्ये आपण ऑलरेडी टाईम आणि घड्याळ हे शिकलो आहोत तर ज्यां ज्यांना ते अजून क्लिअर नाही आहे ठीक आहे ज्यांच्या ज्या मुलांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना आठवीचं घड्याळ अजून व्यवस्थित समजलं नाही त्यांना कृपया माझी अशी विनंती आहे की तुम्ही आठवीची व्हिडिओ बघा आठवीच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे पहिली व्हिडिओ घड्याळाचीच आहे ती तुम्ही बघा आणि त्यानंतरच तुम्ही नववीचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ऑलरेडी एक बॅकग्राऊंड राहील गेल्या वर्षीचं आणि ज्यांना आठवीचं ऑलरेडी माहिती आहे घड्याळ किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल किंवा तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांनी ते बऱ्यापैकी चांगलं समजावून सांगितलं असेल आणि तो तुमचा टॉपिक क्लिअर झाला असेल तर तुम्ही डायरेक्टली या व्हिडिओला सुरुवात करू शकता आता आपल्याला माहीत आहे की गेल्या वर्षी आपण काय केलं होतं घड्याळ म्हणजे नॉर्मली एक वाजले तर आपण काय बोलायचो एक वादनम असं म्हणायचो ठीक आहे एक वादनम वन फिफ्टीन म्हणजे ज्याला आपण मराठीत सव्वा एक एक वाजून पंधरा मिनटं झाली पंधरा मिनटासाठी मी तुम्हाला शब्द सांगितलेला सपाद एक वादनम ठीक आहे सपाद म्हणजे सव्वा सव्वा एक वाजला त्याच्यानंतर जेव्हा दीड वाजतो म्हणजेच वन थर्टी थर्टी मिनिट्स जेव्हा होतात तेव्हा आपण मराठीमध्ये जसं अर्ध म्हणतो ठीक आहे थर्टी मिनिट्स म्हणजे एक तासाच्या अर्धा तास ना अर्धा म्हणतो आपण तर अर्धाच्या जागी फक्त तुम्हाला सार्ध करायचं आहे सार्ध एक वादनम महलंत हे एवढं झालेलं आणि त्याच्यानंतर वन फॉर्टी फाय असं सुद्धा होतं फॉर्टी फाय मिनिट्स फॉर्टी फाय मिनिट्सला काय म्हणतो आपण पादोन हां काय म्हणतो पादोन आणि तुम्हाला मी गेल्या वर्षीसुद्धा सांगितलेलं वर्षी सुद्धा सांगते की जेव्हा फॉर्टी फाय मिनिट्स असतात तेव्हा ह्या एकला न पकडता त्याचा नेक्स्ट नंबर पकडायचा जो आहे दोन म्हणजेच पादोन द्विवादनम आता हे तुम्ही पकडा इकडे लिहायला जागा नाही होणार सो पादोन द्विवादनम अशा प्रकारे आपण नंबर्स पाहिले होते गेल्या वर्षी या वर्षी आपल्याला काय बघायचं आहे तर आता एक वाजून समजा पाच मिनटं झाली तर ते कसं बोलणार एक वाजून समजा दहा मिनटं झाली ते कसं बोलणार पंधरा मिनटं तर आपण शिकलो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एक वाजून पंधरा मिनटं झाली म्हणजे सपाद एक वादनम हे शिकलोय त्याच्यामुळे हे शिकायचंच नाही आहे ह्या वेळेला आपल्याला या वेळेला आपल्याला थर्टी मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स आणि फोर्टी फाय मिनिट्स हे नाही शिकायचं आपल्याला दहा मिनटं झाली वीस मिनटं झाली फोर्टी मिनिट्स झाले फिफ्टी मिनिट्स झाले किंवा एक वाजायला पाच मिनटं बाकी आहेत एक वाजायला दहा मिनटं कमी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नववीमध्ये शिकायच्या आहेत तर आपण सुरुवात करूया इथे बघा खूप सोपं आहे काहीही कठीण नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठीक आहे तर पहिलं तुमचं घड्याळ बघा तुम्ही पहिल्या घड्याळात काय दिसतं तुम्हाला छोटा जो काटा आहे तो दोनवर आहे हां स्मॉल हँड आणि मोठा जो आहे तो अकरावर आहे इलेवनवर आहे म्हणजेच दोन वाजले नाही आहेत दोन वाजायला किती मिनटं आहेत किती मिनटं आहेत पाच मिनटं आहेत किती वाजायला दोन वाजायला मग हे आपण नंबर्समध्ये कसं लिहितो आपण हे असं लिहिणार ना वन अ क्लॉक आणि इथे इलेवन म्हणजे फिफ्टी फाय so, सो वन फिफ्टी फाय असं ॲक्च्युअलमध्ये आपण लिहिलेलं असणार आहे आणि या वन फिफ्टी फायला आपण घड्याळामध्ये जर ड्रॉईंग केलं तर ते कसं असणार आहे या प्रकारे असणार आहे ठीक आहे तर याला लिहायचं कसं हा मोठा आपला प्रश्न आहे तर लिहायचं कसं तर एक वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे वन फिफ्टी फाय असं जेव्हा टाईम असतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की दोन वाजायला फक्त फाय मिनिट्स कमी आहेत ठीक आहे मग पाच मिनटं कमी तर पाचला शब्द आपल्याकडे काय आहे पंच राईट आणि कमी कमीला शब्द असतो ऊन ठीक आहे मी हे खाली तुम्हाला लिहून दाखवते आपला प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलं वन फिफ्टी फाय याला काय म्हणतात संस्कृतमध्ये मग कसं लक्षात ठेवायचं की 155 वन फिफ्टी फाय म्हणजे हा क्लोज कोणाला आहे टू ओ क्लॉकला ठीक आहे ऑलमोस्ट हा कोणाच्या जवळ आहे टू ओ क्लॉकच्या जवळ आहे दोनच्या जवळ जाणार आहे म्हणजे एक पंचावन्न झाले म्हणजे लगेच कुठला वेळ होणार आहे दोनच वाजणार आहेत ना मग दोनला लक्षात ठेवायचं जो ज्याच्या जवळ लवकर तास कम्प्लीट होणार आहे त्याला बघायचं आता दोन लवकर वाजणार आहेत तर लिहिताना कसं लिहायचं पाच मिनटं कमी आहेत दोन वाजायला ठीक आहे मग पाचला शब्द काय आपल्याकडे पंच ठीक आहे काय आहे पंच आणि पाच मिनिटं काय आहेत कमी आहेत कमी आहेत कमीला शब्द आहे आपल्याकडे ऊन हे मी तुम्हाला गेल्या वर्षी शिकवताना पण सांगितलेलं ठीक आहे पंच पंचोनं शिकवत पादोनं शिकवताना ठीक आहे सो पंच आणि ऊन मग ह्यांची जेव्हा संधी होते या पंच च मध्ये अ आहे तोच कलर झाला वाटतं पुन्हा हां या पंचमध्ये अ आहे आणि हा ऊ आहे अ अधिक उ हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते ओ बनतात काय बनतात ओ आता तुम्ही चेक करायचं असेल तर तुम्ही हे लगातर पटापट पटापट बोला औ औ औ औ औ ओ साउंड निघतो तुमच्या तोंडातून तुम्ही बघा ट्राय करून मी बोलतेय म्हणून हा ते निघत असेल असं विश्वास नका ठेवू तुम्ही स्वतः ट्राय करा औ औ औ औ औ तुमचा ओ निघतोय तिथे ठीक आहे म्हणून हा शब्द बनताना कसा बनतो पंचोन कसा बनतो पंचोन म्हणजे पंच अधिक ऊन पाच कमी मग पाच कमी याला आपण संस्कृतमध्ये म्हणतो पंचोन कशासाठी पाच कमी होते हा पाच मिनिट कशासाठी कमी होते किती वाजण्यासाठी दोन वाजण्यासाठी म्हणून लिहायचं पंचोन द्विवादनम समजलं वन फिफ्टी फाय असेल तर फाय मिनिट्स कमी आहेत दोन वाजण्यासाठी मग ते लिहायचं पंचोन आणि द्विवादनम आता एक गोष्ट तुम्ही माइंडमध्ये एकदम क्लिअर तुम्ही ठेवायची की ज्या ज्या गोष्टी कमी असणार म्हणजे पाच मिनटं कमी असू द्या दहा मिनटं कमी असू द्या वीस मिनटं कमी असू द्या कारण पंधरा मिनटं मी का नाही म्हणत आहे कारण पंधरा मिनटं कमी असताना आपण ऑलरेडी गेल्या वर्षी केलंय त्याला आपण पादोनं शब्द म्हणतो की नाही म्हणून मी पंधरा मिनिटंचं नाही सांगत आहे तुम्हाला वीस मिनटं असू द्या तर जेवढी मिनटं कमी असेल त्याला तुम्हाला सं त्याला तो शब्द लिहायचा त्याचा नंबर लिहायचा आणि त्याच्यामध्ये ऊन ॲड करायचा म्हणजे पंचोन दशोन असं होणार ठीक आहे जेव्हा कमी असतील तेव्हा आता जास्त सुद्धा असू शकतात मग त्याच्यासाठी काय तर ते, ते पण आपण पड़ पाहू पहिलं तुम्हाला एक क्लिअर झालंय का हे पहिल, पहिला हा जो पहिला आहे घड्याळ ते क्लिअर झालाय का पंचोन द्विवादनम पाच मिनिटं कमी आहेत म्हणून पंच आणि ऊनचं पंचोन झालं आणि कितीला पाच मिनिटं कमी आहेत तर दोनला कमी आहेत म्हणून पंचोन द्विवादनम त्यानंतर पुढचं चित्र बघा पुढे सांगितलेलं आहे दशोन त्रिवादनम आता पुन्हा तीच गोष्ट आहे तीन वाजायला किती मिनटं करना। कमी आहेत दहा मिनटं कमी आहेत मग दहाला आपल्याकडे काय म्हटलं जातं दहाला म्हटलं जातं दश मग त्या दशमध्ये आपण ऊन ॲड करणार कारण ऊन म्हणजे कमी मग दश श श आणि ऊचा ओ होतो म्हणून तिथे दशोन असं झालेलं आहे दशोन त्रिवादनम म्हणजेच किती तीन वाजायला म्हणजे टू फिफ्टी ठीक आहे जसं याचं मी सांगितलं सेम टू सेम प्रोसेस आहे टू फिफ्टी म्हणजे आपण त्याला म्हणणार दशोन त्रिवादनम आता तुम्ही म्हणाल की नाही इथे तर तुम्ही दोन लिहिलेले आहेत मग तुम्ही त्रिवादनम कसं काय बोलता तुम्हाला मी तेच सांगते की जेव्हा आता हे टू म्हणजे आता हा जर तुम्ही घड्याळ पण बघितलं तर या घड्याळात सुद्धा बघून तुम्हाला कळतंय की ऑलमोस्ट तीन वाजायलाच आलेले आहेत जसं तुम्ही हे नाईनच्या पुढे जाता तेव्हा तुम्ही नेक्स्ट नंबरच घेता म्हणून जरी मी तुम्हाला तिथे लिहिलेलं असलं की टू फिफ्टी तरी बोलताना तुम्ही टू नाही कन्सिडर करणार तुम्ही असं म्हणणार असं नाही बोलणार की दोन वाजून पन्नास मिनटं झाले तुम्ही काय म्हणणार तीन वाजायला दहा मिनटं कमी आहेत कळं ही पद्धत असते घड्याळ सांगण्याची की अरे तीन बाजणे को ना दस मिनिट कम है असं बोलतो आपण ठीक आहे तर त्याच्यामुळे दशो न त्रिवादनम म्हणजे दशो न दश उन म्हणजे दशक कमी आहेत उन म्हणजे कमी आहेत कशासाठी त्रिवादनम तीन वाजण्यासाठी ठीक आहे आता एवढे दोन झाले पाच मिनिटं कमी असेल तर पंचोन दहा मिनटं कमी असतील तर दशोन एवढं क्लिअर झालेलं आहे पंधरा मिनटं कमी असेल तर काय म्हणणार बादोनं तो शब्द आपण दहा आठवी शिकलो होतो बादोनं आपण शिकलेलो ठीक आहे आता पाच मिनटं जास्त असतील किंवा दहा मिनटं जास्त असतील तर आपण कसं बोलणार म्हणजे इथे आहे की पाच वाजून पाच मिनटं जास्त झालेली आहेत मग ते कसं बोलणार आपण तर जास्त झालेत ना जास्त म्हणजे अधिक शब्द पाच वाजून पाच मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत जास्त झालेली आहेत मग पाच आहेत किती एक्स्ट्रा झालेली आहेत पाच मिनटं मग पाचचा शब्दासाठी काय पंच त्याच्यानंतर जास्त झालेत त्याच्यामुळे अधिक आणि ही पाच मिनटं कशासाठी जास्त म्हणजे कुठल्या मेन टायमिंग काय आहे पाच वाजून पाच वाजून पाच मिनटं एक्स्ट्रा झाले तर पाच पंच अधिक हे जे लिहिलेलं आहे मी पंच अधिक ते ह्याचं लिहिलेलं आहे आणि हा जो नंबर आहे तो आपण पुढे लिहितो पाच मिनटं क काय होऊन झालेली आहेत पाच वाजून म्हणून इथे आपण लिहिणार पुन्हा पंच वादनम ठीक आहे पंच अधिक पंचवादनम तर काही काय जण काय करतात माहिती आहे इकडे काही काय जण इथे करतात संधी कशाची संधी करतात तर हे ना हे पंच आणि अधिक हे वेगळे नाही लिहित हे काय करतात यांना एकत्रित करतात एकत्रित केल्यामुळे फरक काय पडतो ह्या दोघांमध्ये फरक असा पडतो की हा च मधला अ आणि हा अ मधला अ असा पंचा आची मात्रा बनते म्हणून तो शब्द होतो पंचाधिक पंचवादनम मग तुम्ही म्हणाल नक्की काय लिहायचं आम्ही पंच अधिक लिहायचं की पंचाधिक लिहायचं काहीही लिहा दोन्हीला तुम्हाला मार्क मिळणार आहेत तुम्ही संधी करून लिहा किंवा तुम्ही संधी न करता लिहा ते तुमची चॉईस आहे आता इथे जे सांगितलेलं आहे पंचत्रिंश अधिक दशवाद सॉरी वरचं ना आपलं हां इथे जे सांगितलेलं आहे पंचाधिक यांनी संधी केलेली पंच अधिक अधिक पंचमध्ये प्लस केलेलं आहे अधिक आणि तो पंचचा अ आणि अधिकचा अ करून आ झाला आणि त्यांनी संधी करून डायरेक्टली पंचाधिक लिहिलेलं आहे पंचाधिक याचा अर्थ पाच मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत कशाला पाच मिनटं पाच वाजायला पाच वाजून पाच मिनटं एक्स्ट्रा आता सहा वाजून म्हणजे दशाधिक म्हणजे दहा सहा वाजून दहा मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत सिक्स टेन असं टायमिंग चालू आहे म्हणजे सहा वाजून दहा मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत एक्स्ट्रा म्हणजे मी परत तेच सांगते की दश दश म्हणजे दहा अधिक मग तो दश आणि अधिक एकत्र एक शब्द केला संधी केला त्यांचा तर तो, तो दशचा दशा होतो आणि अधिकचा अ निघून जातो त्यामुळे शब्द बनतो दशाधिक आणि किती वाज किती वाजून सहा वाजून म्हणून इथे लिहिलेलं आहे षडवादनम समजलं नेक्स्ट पुढे आहे वीस मिनटं एक्स्ट्रा झाली आता काय करणार दहा मिनटं झाली कळलं पाच मिनटं झाली कळलं वीस मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत तर कसं करणार म्हणजेच एट फोर्टी एट ट्वेंटी झालेले आहेत ठीक आहे आता त्यांनी काय केलेलं आहे जी मिनटं असतात ना मिनटं नेहमी लक्षात ठेवा मिनटं पहिली लिहायची असतात मग ही किती हा किती नंबर दिसतो तुम्हाला ट्वेंटी वीस हा नंबर दिसतो त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात विंशतीही काय म्हणतात विंशतीही पण इथे फक्त विंशती लिहायचं विसर्ग लिहायचा नाही आता वीस मिनटं कमी झालेत जा की जास्त झालेत जा ए ट्वेंटी झालेत म्हणजे जास्त झालेत मग डॅश करायचं आणि लिहायचं अधिक ठीक आहे परत छोटीशी डॅश करायची आणि नंतर हा वाला नंबर लिहायचा कुठला वाला हा हा नंबर आपण नंतर लिहायचा किती आहे हा आठ म्हणजे अष्टवादनम मग ते आत्ता लिहायचं आपण अष्ट वादनम समजलं बघा हेच लिहिलेलं आहे की नाही इकडे विंशती अधिक अष्टवादनम सोप आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मग इथे संधी केली तर संधी केली तरी चालतं मग तुमचं ती आणि विंशतीमधला ती आणि अधिक मधला अ ती म्हणजेच काय असतं तुमचा ई तीमध्ये काय असतं तुमचा पहिली ई आणि अ जेव्हा एकत्र येतात संधीमध्ये तेव्हा बनतात ते य म्हणून हा शब्द असा बनणार म शत त्या विंशत्यधिक असं शब्द बनणार मग ते तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला विंशत्यधिक लिहायचं आहे की तुम्हाला हे सेपरेट सेपरेट बरं वाटतंय की विंशती पहिलं लिहा मग डॅश करून अधिक लिहा आणि मग किती वाजले ते लिहा हे तुमच्यावर आहे मला जर तुम्ही विचारलं तर मी तर तुम्हाला हे सोपंवालं सजेस्ट करेन कारण याची टेक्निक खूप सोपी आहे पहिली मिनटं लिहायची मिनटं जास्त असतील तर अधिक शब्द लिहायचा आणि त्याच्यानंतर मेन टाईम आहे तो सांगायचा आता पुढचंच बघा ना इथे काय दिसतंय आपल्याला नाईन अ क्लॉक झालेले आहेत आणि नाईन अ क्लॉक होऊन ऑलरेडी ट्वेंटी फाय मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहेत सो याला आपण इंग्लिशमध्ये असं लिहिणार नाईन ट्वेंटी फाय मग मी तुम्हाला काय सांगितलं सोपं पहिले मिनिट्स लिहा मिनिट्स काय आहेत पंचविंशती पंचविंशती म्हणजे ट्वेंटी फाय मग इथे लिहायचं पंच विंशती त्याच्यानंतर काय सांगितलं मी एक्स्ट्रा झालेत नाईन ट्वेंटी फाय कमी नाही झालेत जास्त झालेत डॅश करायचं आणि लिहायचं अधिक आणि आता मेन जो टायमिंग आहे मेन किती वाजलेले नऊ मग डॅश करायचं आणि लिहायचं नव वादनम झालं ना क्लिअर कुठे आपल्याला जास्त माइंड वापरायला लागलं आहे खूप सोपं आहे आणि मग तीचं अधिक अच त्य करायचं किती आ करायचं असं काही झंझटच नाही आहे वेगवेगळं ठेवा काही प्रॉब्लेम नाही आता पुढे चल बघाल तुम्ही तर पुढे आहे खाली करते इथे काय झाले थर्टी फाय मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहेत म्हणजे टेन थर्टी फाय तुम्हाला घड्याळ बघून कळत असेल ठीक आहे सो so, टेन अ क्लॉकवर काटा आहे छोटावाला आणि दुसरा काटा सेवन नंबरवर आहे सेवन म्हणजे थर्टी फाय फाय सेवनचा थर्टी फाय so, सो थर्टी फाय मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहेत दहा वाजून थर्टी फाय मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहेत तर पहिले मिनिट्स घ्या थर्टी फायला काय म्हणतात पंचत्रिंश ठीक आहे मग इथे लिहिणार मी पंचत्रिंश पंचत्रिंश एक्स्ट्रा आहेत की नाही म्हणून काय लिहिणार मी अधिक आणि नंतर मेन आपला अवर किती अवर टेन ओ क्लॉक सो इथे लिहिणार दशवादनम हे तर तुम्ही नववीपासून हे तर तुम्ही आठवीला पण शिकल्यात एकवादनम द्विवादनम त्रिवादनम चतुर्वादनम तसं हे दशवादनम समजलं आता पुढे समजा फॉर्टी मिनिट्स एक्स्ट्रा झाले आता तुम्ही घड्याळ बघता इलेवन फॉर्टी झालेले आहेत फॉर्टी मिनिट्स एक्स्ट्रा झालेले आहेत मग पहिले मिनिट्सला काय बोलतात चत्वारिंशत मग ते लिहायचे एक्स्ट्रा झालेले आहेत की नाही मग अधिक अधिकच्या नंतर पुन्हा डॅश आणि मेन एक अकरा वाजलेले आहेत म्हणून लिहायचं अकरा वाजयला शब्द आहे एकादश एक आणि वादनम महलंत पाहिलं किती सोपा आहे काहीही कठीण नाही आहे खूप सोपा आहे हा आता पुढचं एक्झाम्पल घेऊया आता काही काय मुलांच्या मनात असाही डाऊट असेल की आम्ही असं म्हणू शकतो का की आता जसं हां काही काय मुलं म्हणतील की याच्यानुसार जर असं घड्याळ आलं आणि आम्ही आम्हाला लिहायचं झालं किंवा हे घड्याळ घेऊ हे जर सोपं आहे असं घड्याळ आलं तर अशा घड्याळाला आम्ही असंही लिहू शकत होतो ना की टू फिफ्टी असं होतं तर आम्ही पन्नास मिनटं जास्त म्हणजेच आता तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलं त्याच्यामुळे आम्ही तसंही लिहू शकतो ना म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की टू फिफ्टी हा जो शब्द आहे तो आम्ही असाही लिहू शकतो की पंचाशत जे आता पंचा मी आत्ता शिकवलं पंचाशत म्हणजे पन्नास हां त्याच्यानंतर मी काय सांगितलं अधिक लिहायचं कारण पन्नास मिनटं एक्स्ट्रा आहेत अधिक आणि त्याच्यानंतर द्विवादनम तर असंही लिहू शकतो आम्ही तर हे चालेल का तर हो चालेल तुम्ही टू फिफ्टी याचा तुम्ही फिफ्टी मिनिट्स एक्स्ट्रा दोन वाजून पन्नास मिनटं जास्त चालत असंही बोलायचं असेल तर ते चुकीचं नाही आहे ना ते बरोबरच आहे फक्त आपण आपल्या कम्फर्टनुसार काय बोलतो की तीन वाजायला दहा मिनटं कमी आहेत मग हे आपण लिहिताना मी तुम्हाला काय सांगितलं दहा मिनटं कमी आहेत ना मग दश जसं बघा इथे दश म इथे अधिक असेल तर मी अधिक जोडायला सांगते तर दश दशमध्ये मी ऊन जोडायला सांगते तुम्हाला आणि हे ऊन जोडताना ती लोक डायरेक्टली इथे संधीच करतात कंपल्सरी ऊन हा शब्द वेगळा नाही ठेवत म्हणून ते होतं दशोन आणि ह्याच्या पुढचा नंबर घेतो आपण ऊन म्हणजे जा कमी झालं मग कमी झालं की पुढचा नंबर घ्यायचा असतो म्हणून दशोन काय आपण लिहितो त्रिवादनम मग हे दोघांचं आन्सर पण सेम आहे तुम्ही या पद्धतीने लिहा पंचाशत अधिक द्विवादनम किंवा तुम्ही दहा मिनटं कमी आहेत तीनला असंही लिहा दशोन त्रिवादनम तरीही चालेल कुठल्याही पद्धतीने तुम्ही वेळ लिहू शकता अधिकच्या पद्धतीने लिहा किंवा ऊनच्या पद्धतीने लिहा दोन्हीही उत्तर बरोबरच आहेत आता पुढे बघा काय काय दिलेलं आहे उदाहरणानुसारम घटिका यंत्रे समयनिर्देशनम कुरुत म्हणजे ही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यानुसार घटिका यंत्रे म्हणजे घड्याळामध्ये तुम्हाला टायमिंग सांगायचं आहे घड्याळाप्रमाणे पहिलं वाक्य दिलेलं आहे छात्र प्रात काले पंचाधिक म्हणजे मुलगा प्रात काले म्हणजे सकाळी पंचाधिक पंचाधिक म्हणजे तुम्हाला काय काय मुलं इथे काय डोकं लावतील पंचा पंचा म्हणजे पंधरा मिनिट अजिबात नाही पंधरा मिनिट नाही आहेत पंधरा मिनिटाला आपल्याकडे शब्द आहे सपाद विसरू नका आठवीमध्ये आपण केलेला आहे ठीक आहे तर पंचाधिक हे पंच का झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलंय कारण ते संधी झालेलं आहे म्हणून पंच अधिक अधिक म्हणजे पंच प्लस अधिकची संधी पंचाधिक होते मूळ शब्द त्याच्यामध्ये पंच आहे म्हणजे पाच मिनिटं मग ही पाच मिनटं एक्स्ट्रा झालेली आहे अधिक सांगितलेलं आहे तर कशाला पाच मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत षडवादने मग षडवादने मग सहा नंबर आपण पहिला लिहिणार आणि कारण आपल्याला माहिती आहे सुरुवातीची मिनटं असतात आताच मी तुम्हाला वरती शिकवताना सांगितलं सुरुवातीची मिनिटं मग पंच पंच म्हणजे पाच मिनटं अधिक म्हणजे एक्स्ट्रा आहेत म्हणून सिक्स फाय ठीक आहे सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि त्यावेळेला हा मुलगा उठतो सहा पाचला दुसरं छात्रह दशोन दशोन ओन न ओन म्हटल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की इथे मायनस आहे कमी आहे ठीक so, आहे सो छात्र दशोन दशवादने पाठशाला गच्छती जो मुलगा आहे तो दशोन म्हणजे दहा मिनटं कमी आहेत कशाला दशवादने दहाला दहा मिनटं जेव्हा कमी असतात ते आपण कसं लिहितो या प्रकारे नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी म्हणजे टेन ओ क्लॉक व्हायला फक्त टेन मिनिट्स कमी असतात मग नाईन फिफ्टीला तो शाळेत जातो विंशत्यधिक आता बघा इथे त्यांनी संधी केलेली आहे विंशती आणि अधिक असे वेगळे शब्द न लिहिता त्यांनी विंशती अधिक अधिक म्हणजे विंशती प्लस अधिक यांची संधी करून ती आणि अच केलेला आहे दिसते तुम्हाला इथे त्य झालेला आहे ते सो विंशत्यधिक पंचवादने आता विंशती म्हणजे माहिती आहे तुम्हाला ट्वेंटी आणि अधिक म्हणजे प्लस म्हणजे ट्वेंटी मिनिट्स एक्स्ट्रा आहे कशासाठी पंचवादने म्हणून इथे आहे पंच, पंच विंशत्यधिक पंचवादने छात्र क्रीडांगणे खेळती म्हणजेच पाच वाजून वीस मिनटं पाच वाजून वीस मिनटं झाल्यावर मुलं क्रीडांगणामध्ये खेळत असतात खेळतात फाय ट्वेंटीला आणि नेक्स्ट आहे दशोन सप्तवादने छात्र सायं प्रार्थना करोति दशोन सप्तवादने परत दशोन शोन ओन असं आलं की नाही म्हणजे ऊन म्हणजे कमी आहेत किती दशोन म्हणजे दहा मिनटं कमी आहेत कशासाठी सप्तवादने सात वाजण्यासाठी कमी आहेत म्हटल्यावर सप्तच्या आधीचा नंबर घ्यायचा जो की आहे सहा जसं तुम्ही वरच बघितलं दशोन म्हटलं तेव्हा दशचा आधीचा नंबर घेतला आपण नऊ तसंच दशोन सप्तवादने तर सप्तच्या आधीचा नंबर घ्यायचा आणि तो आहे कि सहा किती मिनटं कमी आहेत सहा वाजला दहा मिनटं मग दहा मिनटं जेव्हा कमी असतात सिक्स्टी मिनिट्स मधून टेन मिनिट्स मायनस करा किती येतो फिफ्टी म्हणून आपलं उत्तर येणार सिक्स फिफ्टी ठीक आहे सो so, हे खूप सोपं आहे नेक्स्ट आहे समय अक्षरही लिखत पठत च म्हणजे हा जो समय आहे वेळ आहे तुम्हाला नंबर्समध्ये दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये तो तुम्हाला संस्कृतमध्ये अक्षरामध्ये लिहायचा आहे पहिलं वाक्य आहे अर्चकह देवालयम फोर फि फिफ्टी आता मी इंग्लिशमध्ये बोलते इथे कारण आपल्याला संस्कृतमध्ये ते करायचंच आहे खाली अर्चक अर्चक म्हणजे कोण जो पूजा अर्चना करतो तो ठीक आहे अर्चकह म्हणजेच पुजारी आपण बोलू शकतो देवालयम देवळात फोर फिफ्टी म्हणजे सकाळी चार पन्नास म्हणजे पाच वाजायला दहा मिनटं कमी आहेत आणि त्यावेळेला तो जातो देवळात तर आता तुम्हाला लगेच कळतंय की चार वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत तर हे कसं लिहू शकतो तर चार वाजून पन्नास मिनटं झाली हे बोलण्यापेक्षा आपण काय बोलणं प्रिफर करतो की अरे पाच वाजायला दहा मिनटं कमी असताना हा पुजारी देवळात जातो असं म्हणतो आपण असं नाही म्हणत चार वाजून पन्नास मिनटं झाल्यावर बोलताना आपण युजली बोलीभाषेमध्ये कसं बोलतो की पाच वाजायला दहा मिनिटं कमी असताना पुजारी देवळात जातो तर पाच वाजायला दहा मिनटं कमी दहा मिनटं कमी म्हणजे आपण काय लिहिणार दशोन दशोन म्हणजेच दश अधिक उन म्हणजे दहा मिनटं कमी कशासाठी पंचवादने पाच वाजण्यासाठी मलिताना लिहिणार आपण याची संधी करून श आणि ऊच शो होतो सो दशोन पंचवादने आता तुम्ही म्हणाल पंच असं लिहायचं का तर अजिबात नाही पंच असं लिहायचं कळलं कारण याच गोष्टी संस्कृतमध्ये अनुनासिक आपण लिहिणं गरजेचं असतं टिंब द्यायचा नसतो पंचवादने इथे हा हे जे अनुनासिक आहे ते इथे माझ्याकडे टाईप होत नाहीये म्हणून तिथे मी टिंब दिलेलं आहे ठीक आहे सो इथे उत्तर आहे तुमचं दशोन पंचवादने दुसरं बघा काय आहे अध्यापक एक मिनटं अध्यापक कक्षा इलेवन फाय वादने प्रविशती अध्यापक म्हणजे शिक्षक कक्षा म्हणजे कक्षेमध्ये अकरा पाचला येतात प्रवेश करतात आता अकरा पाच म्हणजे काय अकरा वाजून पाच मिनटं एक्स्ट्रा आहेत म्हणजे अधिक शब्द येणार आहे मग मिनटं किती आहेत कारण आपण मिनटं पहिली लिहितो पाच मिनटं म्हणून मी दोन्ही प्रकारे लिहून दाखवले की तुम्ही संधी केलं तर तो शब्द होणार पंचाधिक संधी नाही केलं तर पंच म्हणजे हा पंच असं लिहायचा आहे तुम्हाला पंच त्याच्यानंतर आपण काय डॅश करून अधिक इथे डॅश राहिलं आहे माझं अधिक आणि किती अकरा ना मग इथे लिहायचं डॅश करून एकादश वादने ठीक आहे तुम्ही डायरेक्टली तुम्हाला वाटतं की नाही मी संधी करून लिहितं तर तुम्ही डायरेक्टली पंचाधिक वादने लिहिलं तरीही चालेल किंवा तुम्हाला वाटतं की नाही 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 संधी बिंदी काही नको मी वेगवेगळंच लिहितो आपलं सोपं सोपं तर तसंही चालेल नेक्स्ट सायंकाले सिक्स ट्वेंटी वादने सूर्यास्त भवती म्हणजे संध्याकाळी सहा वीसला सूर्यास्त म्हणजे सनसेट होतो तर सहा वाजून वीस मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत तर मिनटं आपण पहिली लिहितो वीसला काय शब्द आहे विंशती ठीक आहे एक्स्ट्रा झालेली आहेत म्हणून शब्द आला आहे अधिक आणि कितीला वीस मिनटं एक्स्ट्रा आहेत तर सहाला म्हणून लिहिणार आपण षडवादने ओके चौथं वयम सर्वे रात्रौ एट फॉर्टी वादने भोजनम कुर्मः कुर्मह का झालं कारण वयम आहे करता म्हणून तर आम्ही सर्वजण रात्री आठ चाळीसला जेवतो आता आठ चाळीसला म्हणजे चाळीस मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत म्हणून इथे काय लिहिलेलं आहे मी मिनटं पहिली लिहिलेली आहेत की चत्वारिंशत् एक्स्ट्रा झालेली आहेत म्हणून अधिक कशाला चाळीस मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत आठ वाजून म्हणून अष्टवादने पुढे आहे दूरदर्शने म्हणजे टी व्हीवर शनिवासरे म्हणजे शनिवारी सायंकाले संध्याकाळी ह्या हे तिन्ही शब्द सप्तमी विभक्तीतले आहेत कारण लोकेशन दाखवते आणि टायमिंग आणि वेळ ह्यासुद्धा सप्तमीमध्येच असतात म्हणून दूरदर्शने म्हणजे टी व्हीत शनिवासरे शनिवारी सायंकाले संध्याकाळी सप्तमी तिन्ही पण सात वाजता म्हणजे सात सप्तवादने हे तर आपलं आठवीच आहे सप्तवादने संस्कृत वार्तावली कार्यक्रमस्य प्रासा प्रसारण भवती तुम्हालाही माहिती आहे दूरदर्शन चॅनलवर शनिवारी संध्याकाळी बरोबर सात वाजता संस्कृतमध्ये बातम्या सांगितल्या जातात त्याला संस्कृत वार्तावली असं नाव आहे आणि ते अजूनही चालू आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की या शनिवारी सात वाजता संस्कृतमधल्या बातम्या कशा बोलल्या जातात त्या तुम्ही बघू शकता नेक्स्ट सव्वा आहे वयम आकाशवाण्या प्रतिदिम प्रातः सिक्स हो फिफ्टी फाय वादने संस्कृतवा शोधू शक्नुम आता आकाशवाणी टी व्हीवर तर आपल्याला बर दर शनिवारी संध्याकाळी बातम्या ऐकायला मिळतात पण त्याचबरोबर आकाशवाणी ज्याला आपण रेडिओ म्हणतो तर तिथे दररोज सकाळी सिक्स फिफ्टी फाय या वेळेला संस्कृत वार्ता म्हणजे संस्कृत बातम्या आपण श्रोतुम शकणु मह म्हणजे श्रोतु म्हणजे ऐकू शकनु मह म्हणजे शकतो ऐकणं हे आपल्याला शक्य आहे प्रतिदिन म्हणजे डेली दररोज ठीक आहे तर सिक्स फिफ्टी फाय याला काय म्हणणार आपण असं म्हणणार का सहा वाजून पंचावन्न मिनिटं नाही आपण म्हणणार सात वाजायला पाच कमी असताना म्हणजे सात वाजायला पाच मिनिटं कमी असताना संस्कृत वार्ता चालू होते सात वाजायला पाच मिनिटं कमी असतात मग आपण बोलताना काय म्हणतो पाच मिनिटं कमी म्हणजे पंच आणि उन्ह पंच ऊन शब्द तयार होतो आणि किती वाजायला पाच मिनिट कमी आहेत सात वाजायला म्हणून आपण सहा न लिहिता सप्त लिहितो तिथे इथे मुलं खूप कन्फ्युज होतात त्यांना असं वाटतं अरे इथे सिक्स नंबर लिहिला आहे मग इथे लिहिताना मी सात नंबर का लिहिलेला आहे तर तेच सांगते की सात वाजायला पाच मिनटं कमी असं बोलतोय आपण म्हणून तिथे सहा जरी असले तरी आपण लिहिताना पंचोन म्हणजे पाच कमी कशासाठी सात वाजण्यासाठी पंचोन सप्त वादने पुढे खाली तुम्हाला एक कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे श्री ही, अस्माकं विद्यालयस्य वार्षिकोवत वार्षिकोत्सव सॉरी एक मिनिट हां वार्षिक उत्सवस्य, मी संधी विग्रह करून वाचलं कार्यक्रम पत्रिका म्हणजे ही कार्यक्रमाची पत्रिका आहे वार्षिक स्नेह सम आपलं गॅदरिंग होतं ते शाळेचं तसं तर इथे काय सांगितलेलं आहे सेवन थर्टी छात्रांम आगमनम सेवन फोर्टी फाय सभागृहे मेलनम सगळे सभागृहात भेटणार आहेत एट टेन अतिथीनाम आगमनम पाहुणे येतात अतिथी येतात एट फिफ्टीन दीप प्रज्वालनम शारदा पूजनमचं म्हणजे दिवा लावला जातो समयी आणि सरस्वती देवीची पूजा केली जाते म्हणजे पूजा केली जाणार आहे सव्वाटला त्यानंतर एट थर्टी अथिथा अतिथी अतिथीनाम स्वागतम म्हणजे जे अतिथी आलेले आहेत पाहुणे आलेले आहेत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे एट फोर्टी फाय सांस्कृतिक कार्यक्रम हा सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ते होणार आहेत नाईन फोर्टी फायला नाम भाषणम अतिथींचं भाषण असणार आहे टेन टेन म्हणजे दहा वाजून दहा मिनिटांनी प्राधानाचार्यस्य उपदेश म्हणजे तुमच्या प्रिन्सिपलचं उपदेश असणार आहे तुम्हाला भाषण असणार आहे टेन थर्टी साडे दहा वाजता पारितोषिक वितरण होणार आहे आणि ट्वेल्व फायला कार्यक्रम समाप्तीही म्हणजे कार्यक्रम संपणार आहे सकाळची सगळी वेळ आहे सकाळचा सगळा कार्यक्रम आहे आता हे का कसं कसं लिहिलेलं आहे कारण त्यांचं जे टाईम आहे ते आपल्याला करायचं आहे सेवन थर्टी म्हणजे साडेसात याला थर्टी म्हणजे आपण गेल्या वर्षी शिकलो आहे सार्ध म्हणतो तसं तिथे लिहिलेलं आहे सार्ध सप्तवादने छात्राणाम आगमनम सेवन फोर्टी फाय पण आपण आठवीत शिकलो आहे फोर्टी फाय म्हणजे पंधरा मिनटं कमी म्हणून त्याला शब्द आहे पादोन कितीला कमी असतात सात वाजून फोर्टी फाय मिनिट्स म्हणजे आठला पंधरा मिनटं कमी आहेत म्हणून आपण पुढचा नंबर घेतो अष्टवादने पादोन अष्टवादने म्हणजे पावणे आठ सेवन फोर्टी फाय पुढे आहे तुमचं आठ वाजून दहा मिनटं एक्स्ट्रा दहा मिनटं एक्स्ट्रा म्हणजे मिनिट्स पहिले लिहितो म्हणून दश आणि एक्स्ट्रा आहेत म्हणून अधिक आणि मग मूळ आपला जो अवर जो असतो तो जसं की अष्टवादने त्यानंतर आहे फिफ्टीन मिनिट्स तिथे एक्स्ट्रा झालेले आहेत त्याच्यामुळे पंच आणि अधिक पंधरा मिनटं एक्स्ट्रा झालेले आहेत सॉरी इकडे पंच अधिक असं न करता इथे सपाद पाहिजे एक इते 15 मिनिट इथेच लिहिते सपाद हा कारण फिफ्टीन मिनिट साठी आपल्याकडे ऑलरेडी शब्द आहे सपाद आठवीमध्ये सपाद अष्टवादने म्हणजे सव्वा आठ परत तुमचं एट थर्टी आहे म्हणून सार्ध अष्टवादने एट थर्टी अजून ती ही एक साइड मी तुम्हाला वाचून दाखवली आता ही वाली साईड आपण वाचूया इथून आपलं चालू होत आहे एट फोर्टी फाय म्हणजे नऊ वाजायला पंधरा मिनिटं काय आहेत नऊ वाजायला पंधरा मिनिटं कमी आहेत त्याच्यामुळे इथे आहे पादोन नव वादने हां तिथे करेक्शन मी तुम्हाला जेव्हा पीपीटी पी डी -पी मध्ये ठेवेन तेव्हा मी हे करेक्शन करते पादोन नववादनम म्हणजेच नऊ वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत त्याच्यानंतर इथे दहा वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत नाईन फॉर्टी फाय म्हणून नऊच्या पुढचा नंबर घेतलेला आहे जो की दा दश म्हणजे दहा पादोन दशवादनम त्याच्यानंतर पुढचं जर तुम्ही बघाल तर दहा वाजून दहा मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत म्हणून तिथे शब्द आहे दशा आता तिथे संधी झालेली आहे दशाधिक तुम्हाला संधी करायची नसेल तर तुम्ही असंही लिहू शकता दश डॅश अधिक डॅश आणि दशवादने असंही लिहिलं तरी चालेल टेन थर्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सार्ध गेल्या वर्षीप्रमाणे सार्ध दशवादने आणि इथे बारा वाजून पाच मिनटं एक्स्ट्रा झालेली आहेत इथे पण मी संधीमध्ये लिहिलेलं आहे पंचाधिक आणि किती द्वादश वादने पंचाधिक जरी मला तुम्हाला इथे टिंबत दिसत असला तरी ते तसं लिहायचं नाही आहे ते असंच लिहायचं आहे तुम्हाला पंचाधिक ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला हे सगळं नीट कळलं असेल आणि खूप सोपं आहे फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या जर तुम्हाला कदाचित पहिल्या अटेम्पमध्ये कळलं नसेल तर तुम्ही ब्रेक घ्या थोडा आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघा तर तुम्हाला अजून थोडं कळेल पुन्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी व्हिडिओ बघा तुम्हाला व्यवस्थित कळेल म्हणजे एकदाच एका वेळेला एकदाच व्हिडिओ बघून कळेल असं नाही आहे कारण सगळ्यांची कपॅसिटी आणि गेनिंग पावर ही वेगवेगळी असते त्यामुळे जर तुम्हाला दोनदा व्हिडिओ बघायला लागत असेल तीनदा व्हिडिओ बघायला लागत असेल तर तुम्ही तसं बघा पण तुम्ही निराश होऊन जाऊ नका पहिल्यांदा व्हिडिओ बघितले आणि आपल्याला नाही कळलं तर सॅड होऊ नका की नाही मला का कळत नाही मला कसं कळत नाही आहे तर दोनदा तीनदा बघा व्हिडिओ तुम्हाला ते नक्की कळेल ठीक आहे आणि माझा हा मेल आय डी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो पण पुष्कळ कर लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे आहे आणि ते नाही कळत त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला दिलेलं आहे जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल अभ्यासाच्या रिलेटेड किंवा त्याच्या व्यतिरिक्त वगैरे काही तर तुम्ही नक्की मला मेल करू शकता कारण तो एकमेव मार्ग आहे माझ्याशी बोलण्याचा किंवा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही छोटे मोठे डाऊट्स असतील तुम्हाला व्हिडिओ सापडत नसतील किंवा तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल किंवा आपली व्हिडिओ कशी झाली आजची हे तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा कॉमेंट्स मी नक्की वाचते आणि त्याच्यावर रिप्लाय पण देते ॲज पॉसिबल ॲज आणि तुम्हाला जर प्रायव्हेट क्लासेस किंवा ट्यूशन्स लावायचं असतील तर मी ऑनलाईन प्रायव्हेट ट्यूशन्स घेते पण ते पेड असतात म्हणजे त्याच्यासाठी फी पेड करावी लागते आणि ते त्याच्यासाठीच आहे की ज्या मुलांना खरंच समजत नाही आहे व्हिडिओ बघून आणि त्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं काही बॅकग्राऊंड वीक असेल तर अशा मुलांसाठीच मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईन क्लास लावा कारण मी जसं प्रायव्हेट क्लासमध्ये शिकवते तसंच सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला यूट्यूबवर देखील शिकवते फक्त फरक एवढाच असतो की यूट्यूबवर तुम्हाला मला पटापट प्रश्न विचारता येत नाही किंवा मला पटापट फिगर आऊट होता येत नाही की तुम्हाला काय कळतं आणि काही नाही क्लासेसमध्ये तेवढी एक अपॉर्च्युनिटी असते एक चान्स असतो की तुम्हाला काय कळलं हे मी तुम्हाला विचारू शकते आणि तुम्हीसुद्धा तुमचे प्रश्न मला डायरेक्टली विचारू शकता तर ज्या मुलांची अशी गरज आहे त्यांनीच क्लास लावावा अदरवाईज तुम्हाला इकडेसुद्धा यूट्यूबवर सुद्धा उत्तम प्रतीचंच मी शिकवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे सो so, प्रायव्हेट क्लाससाठी काही इन्क्वायरी असेल तरी तुम्ही मला मेल करा मेल थ्रू आपण नंबर एक्सचेंज करून बोलू शकतो त्याबद्दल आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी सपोर्टिंग मी एवढं खूप छान प्रतिसाद आहे आपले सबस्क्राईबरसुद्धा छान वाढत आहेत आणि तरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आ, या याची पी पी टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते जेणेकरून तुम्हाला तिथून डायरेक्टली उत्तरं बघता येतील किंवा याचं स्क्रीनशॉट काढत जा ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद